मथुरेत झालेल्या रेल्वे अपघाताबाबतचा सगळ्यात मोठा खुलासा झालाय. रेल्वे अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज झी 24 तास हाती लागलंय. लोको पायलटच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडल्याचं सीसीटीव्हीतून स्पष्ट होतंय. एक लोको पायलट गेल्यानंतर दुसरा लोको पायलट फोनवर बोलतच केबिनमध्ये दाखल होतोय. कोणतीही पर्वा न करता तो आपल्या खांद्यावरची बॅग कंट्रोल पॅनरवर ठेवतोय. व्हिडिओ कॉलवर बोलत असतानाच ट्रेनच्या ब्रेकवर किंवा ॲक्सिलेटरवर पाय ठेवतोय याची शुद्धसुद्धा त्या व्यक्तीला नाही आहे. जेव्हा ट्रेन ट्रॅक सोडून प्लॅटफॉर्मवर जाऊन चढली तेव्हासुद्धा हा लोको पायलट व्हिडिओ कॉलवरच बोलताना दिसतोय. रेल्वेनं तपास केल्यानंतर हा लोको पायलट नशेत असल्याचं समोर आलंय. इतकंच नाही तर त्याच्यासोबतचे तांत्रिक टीमचे चार सदस्यही नशेतच असल्याचं उघड झालंय. रेल्वेनं या पाचही जणांवर निलंबनाची कारवाई करत विभागीय चौकशी सुरू केली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे